कटेकर साहब बोलता है का? हाँ बोला। मी प्रसाद पाटील बोलतोय तुळजा फेज वन वन। हाँ बोला। ऐका ना, ते फोटो काही पाठवतो तुम्हाला, खड्डे खूप झालेत फेज वन मध्ये, मुख्य पोलीस चौकीच्या आजूबाजूला, त्याच्या पाठीमागची लाईन, सेक्टर 2। ऍक्च्युली रस्त्याचे दुरुस्तीकरणाचं काम झालंच नाही का? ते 17 कोटीचं काय काढलं होतं टेंडर, ते ते शिडको करते, ते शिडको अजून ते काम चालू आहेत त्यांची, आम्हाला अजून ते हँडओव्हर शिडको। आता शिडको कडे मी पाठपुरावा केला तर शिडकोचं असं म्हणणं आहे की डाग वृद्धीचं काम जे आहे ते महानगरपालिकेचं आहे, मग त्यापुरते ते खड्डे तर भरून घ्या। हो त्यांची काम चालू आहेत, त्याने वर्कआउट दे 17 कोटी। हे बघा, ऐका तुम्ही, ते तुम्हाला तुमचं नाव सांगतायत आणि ते ऐका ऐका, तुम्ही घ्या, मला त्या नंबर द्या, त्यांना लाईनवर घ्या, ते कसे म्हणतात त्यांची कामं वर्कआउट दिली ती कामं आम्ही त्यांची कशी करणार? एक मिनिट, तुम्ही द्या मला, पाठवा मी शिडकोला। नाही नाही, ऐका ना, मी घेतो लाईनवर, थांबा। आपण ज्या व्यक्तीस कॉल करी ते उचलत नाहीत, पण त्यांनी मला काय सांगितलं होतं की ते काही ठकतात, तुम्ही द्या मला पाठवून, मी पत्र तुम्हाला एक कॉपी पाठवतो त्याची। अहो त्यांची वर्क ऑर्डर दिलेली काम कॉन्ट्रॅक्टर चालू आहे, मला आता तात्काळ ती खड्डे बुजवून पाहिजेत, कोण करून देऊ शकेल? सिडकोच करणार, कारण सिडकोचे दिलेले कॉन्ट्रॅक्ट आहे ते, तुम्ही समजून घ्या विषय। ते काम चालू केली त्यांची पूर्ण नाही झाली, ती आम्ही नंतर घेणारच, मग नंतर आमची जबाबदारी आहे। त्यांनी वर्कआउट दिले, सगळ्या दिले, ती कामं ते पूर्ण करणार आहेत। एक मिनिट, पुन्हा एकदा प्रयत्न करतो, कारण काय हा विषय तुम्ही टाळाटाळ होणार सगळा, टाळाटाळ नाही हो तुम। हॅलो, ऐकू येते का तुम्हाला सर? हा आता ऐकते। ते कटेकर साहेब आहेत महानगरपालिकेचे, ते लाईनवर आहेत। हॅलो, हा हॅलो, हा कोण बोलतोय? हा दांडे बोलतोय, हेडबोली तळोजा मधून। हा साहेब, जी तुमची कामं ऑनगोईंग आहेत ती कामं आम्ही कशी करणार? तुमचं ऑनगोईंग कामं नाही आमचे फेज वन ला। मग ते रस्ते तुमचे कामं चालू आहेत, ते फेज टू चे, फेज टू चे, फेज टू चे। आता हे डागडुजीचं काम कोण करणार आहे सांगा? सिडको करणार का महानगरपालिका करणार? दुरुस्ती करून आम्हाला देणार आहेत ते, तसं ठरलेलं आहे आमचं ते। पॉटहोल्स वगैरे लोकेशन पाठवा, मी बघायला पाठवतो। नाही मी काय म्हणत होतो, नाही ठीक आहे, तुम्ही जे म्हणताय की आता आम्ही करणार नाही, ठीक आहे, माझा काही इश्यू नाही, मी वरिष्ठांसोबत बोलतो। तर प्रॉब्लेम असा आहे की आता हे ड्युरिंग द मान्सून जे काम आहेत ते आम्ही तुम्हाला अगोदर कळवलेलं, आमच्या चीफ इंजिनियरनी आम्हाला कॉपी पाठवलेल्या आहेत की ड्युरिंग द आता मान्सूनचे काम, ड्युरिंग नाही, जे तुमचे कॉन्ट्रॅक्ट डीएलपी आम्ही तर याद्या मागितल्या, जी तुमची कामं चालू आहेत जी करणार आहेत त्याची यादी द्या। चालू चालू फेज, पर्टिक्युलरली टॉकिंग अबाउट द फेज वन, तिथे सध्या चालू काहीच नाही आहे। बर, तिथे ठीक आहे, आम्ही बघतो। जे ऑनगोईंग चालू आहे ते फेज टू आहे, आणि फेज टू तुम्हाला आम्ही हँडओव्हर केलेलं नाही, त्याच्यामुळे त्याची जबाबदारी आमची आहे। फेज वन आम्ही पूर्ण हँडओव्हर केलेलं आहे। हे जे साहेब म्हणतात तो कुठला लोकेशन आला? फेज वन आहे। फेज वन म्हणजे कुठे लोकेशन? अजून ते फेज वन वगैरे सेक्टर 2 ते 15 म्हणजे कुठे आला हो? तुम्ही लोकेशन सांगा, ते तुमचे पाठ आहेत, आम्हाला अजून तो एरिया नवीन आहे। सांगतो ना, सेक्टर 2 गावाजवळ अंडर, हा त्याच्या आजूबाजूचा परिसर, अंडरपास मधून जो जातोय ना आपण, रेल्वे अंडरपास मधून जो जातोय तो सेक्टर 2 ते 15 आहे, त्याला फेज वन म्हणतो। आम्ही पण तुमच्या वरिष्ठांशी बोलतो, मग नाही बोलाबोली लवकर आवराभर का, कारण ऑलरेडी प्री मान्सूनची काहीतरी कामं इथे पाहायला पाहिजे होती, ती झालेली नाहीयेत। खारघर मध्ये कमीत कमी गटाराची तर कामं झाली, इथे ती पण नाही, आणि रस्त्याच्या अवस्था इतकी दयनीय आहे, रोज ऍक्सिडेंट होत आहेत सर। प्लीज तुम्ही त्याच्यावर सिडको आणि महानगरपालिका लोकांचं आता तात्काळ काय गरजेचं आहे ते बघा। अरे हो ना, तेच आता आम्हाला 2 महिने झाले, तर तुम्ही आम्हाला एक करायला शिडकोचं, त्यांच्यासुद्धा त्यांनी करावं, त्यांच्या सुद्धा त्यांनी करा, दोघांना पण सांगतोय मी। ठीक आहे दांडे साहेब, सहकार्य करा। बोला। हो, आज मी बोलून घेतो कोणाचं हे लुकआउट आहे, कारण की आता हे आपल्या लेवलचं नाही, आता वरिष्ठांसोबत बोलावं लागेल साहेब। अहो सगळ्या हँडओव्हरला तुम्ही होते का? सगळे कमिटमेंट केले आज दुरुस्ती करून देणार म्हणून, आमची आम्हाला आता पुढे तुमच्या सीझनला थोडा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ऑनगोईंग होती दुरुस्तीचे। साहेब मी काय म्हणतो, तो दुरुस्तीचा मेन इश्यू नाहीच आहे, हे आता चुटरपुटर पॉटहोल्स आहेत छोटे, फार मोठं मेजर इश्यू नाहीच आहे।
बरोबर आहे पण ते दुरुस्ती करून त्यायचं असं ठरलेलं. आता दुरुस्ती तर हे रिकरिंग आहेत ना, हे वेअर अँड टिअरचा प्रॉब्लेम आहे साहेब. असं फार मोठा असं मोठे मोठे खड्डे नाही नाही बघा ना, ते म्हणतात फार मोठा ऍक्सिडेंट होता. नाही म्हणतात नाही नाही आहेत, आम्हाला माहिती आहे ते किती मोठे आहेत. ते आम्ही दररोज फिरत होतो त्याच्यामध्ये, अजूनही फिरतो आम्ही, असा काही प्रॉब्लेम नाहीये. पण ते पॉटहोल्स आहेत ते करणं गरजेचं आहे. ते जे रिकरिंग वाले आहेत ते वेअर अँड टिअर वाले आहेत. काय झालं, आम्ही तुम्हाला पत्रही देऊन आम्ही मागितले होते बाबा डीएलपी वगैरे हे द्या. आम्ही चालू केली अगदी प्रोसिजर, पण आमच्या एजंटची अजून मी रिटर्न पण बोललेलं साहेब. फेज वन ते असे डीएलसी वगैरे काही नाही सध्या. पण ते दुरुस्ती काय काय आहे, डीएलपी काय आहे, हे सगळं आम्ही मागितलं होतं. म्हणजे आम्हाला त्याचे इस्टिमेट करून, आता आम्ही ऑलरेडी प्रोसेस चालू केलेली आहे, पण ते एजंटच्या वगैरे व्हायला 2 महिने जातील आमचे. नाही तुम्ही फक्त काय, सध्या आम्ही मोठे मोठे जे आमचे राहिलेले बॅलन्स काम आहे ते तर करणार आहे. जर आम्ही टेंडर काढलेले आहेत, पण हे बिन वाहिले पाठवलं बघा तुम्ही. अरे हो, पाठवायच्या साठीच ना आमच्याकडे थोड्या एजंट्स आहेत. आम्ही ते आता प्रोसेस चालू केली, आता ते एजंट्स येतील मग पुढच्या वेळेला तुम्हाला लागणार. तर आमची आपली नेहमी हँडओव्हरला चर्चा झाली होती का, ज्या दुरुस्त्या आहेत ते करून देणार आम्ही. म्हणजे आम्हाला दुरुस्त्या आहेत ना, दुरुस्त्या ज्या असतील, समजा गटर आमचे तुटले ताटले वगैरे वरती, गटरांचं पण आम्ही सगळे काढले. आता आम्ही चालू केली प्रोसिजर, पण आता आमच्याकडे एजन्सी नाहीये. ठीक आहे, आता मी आपण वरिष्ठांशी बोलू. मी या लेवलला नाही आहे की बाबा मी स्वतः डिसिजन घेऊ शकतो, मी वरिष्ठांसोबत बोलतो. ठीक आहे ठीक आहे, हा ठीक आहे साहेब, लवकरात लवकर निर्णय घ्या दोघांनी. ओके ओके ओके.